नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण परत एक वेगळ्या विषयावर प्रवास करणार आहोत. बघा, या जे आपण या ठिकाणी जे चिन्ह वेगळं दिसत असेल तुम्हाला, चौकटासारखी दिसत आहे, पण या चिन्हाकडे आपण लक्ष द्यायचं. आपण आधी बिरीज हा भाग शिकलो होतो, आता हा याला वजाबाकीचे चिन्ह असं म्हणतात. आज आपण वजाबाकी सबट्रॅक्शन, इंग्रजीमध्ये वजाबाकीला सबट्रॅक्शन काय म्हणतात, सबट्रॅक्शन. माझ्या मागे म्हणा बरोबर, सबट्रॅक्शन 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 म्हणजे वजाबाकी. वजाबाकी म्हणजे थोडक्यात त्या जसं बेरीज म्हणजे मिळवणं होतं, तर वजाबाकी म्हणजे कमी करणे. उदाहरणार्थ आईने आपल्याला दोन लाडू दिले, एक लाडू खाल्ला, किती शिल्लक राहिला, एक. म्हणजे एक कमी झाला की नाही, खाल्ला म्हणजे कमी झाला तो दोघांमधला. ताई आईने ताईने पोळ्या बनवल्या पाच प्लेटमध्ये ठेवल्या, त्यापैकी तीन पोळ्या खाल्ल्या, आपण किती शिल्लक राहिल्या, दोन, म्हणजे तीन कमी झाल्या. हे आपल्याला या ठिकाणी उदाहरणांमधून करायचं. मग एक तर तुम्ही बोटं मोजून करा, किंवा आपण ज्या पद्धतीने बेरीज केली रेषा मारून त्या पद्धतीने वजाबाकी तुम्ही बेरीज करून आपलं रेषा मारून करू शकता. आता ते कसं बघा, मी तुम्हाला करूनच दाखवतो, लक्ष द्यायचं पुढ्याकडे. हे किती आहेत, आता आपण ज्यावेळेला बेरीज होती त्यावेळेला आपण माझं काय करत होतो, सेव्हन प्लस फाईव्ह असं करत होतो. पण तो आता वजाबाकी, वजाबाकीला सबट्रॅक्शन किंवा मायनस असंही म्हणतात दुसऱ्या पद्धतीने. तर त्या पद्धतीने आपण माझ्या करत असताना सेव्हन मायनस फाईव्ह, याचा अर्थ असा होतो सात मधून पाच कमी करा, किती उरले, किती. मग आता सेव्हन मायनस फाईव्ह इज इक्वल टू जे ते बघू. आता सेव्हन, मग या ठिकाणी आपण बेरीज करत असताना दोनही संख्येने एवढ्या रेषा मारत होतो, पण तू वजाबाकी करत असताना, सबट्रॅक्शन करत असताना, मायनस करत असताना फक्त वरच्या अंक इतक्याच संख्या रेषा मारायच्या आणि खालच्या अंक इतक्या रेषा पुसून टाकायच्या, कमी करायच्या. बघा, सेव्हन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन, हे झालं सेव्हन. आता त्याच्यातून किती कमी करायचे आहे, फाईव्ह. मग आपण पाच रेषा पुसून करू, वन टू थ्री फोर फाईव्ह, या पाच रेषा आपण अशा पुसल्या, किती शिल्लक राहिल्या, दोन. हे उत्तर झालं. मग वाचन कसं करायचं, सेव्हन मायनस फाईव्ह इज इक्वल टू टू, म्हणजे सात मधून पाच कमी केले तर उत्तर काय येतं, दोन, असा त्याचा अर्थ झाला. पुढचं उदाहरण बघू, इथं फोर मायनस टू इज इक्वल टू जे येईल ते बघू. चला, मग एवढ्या रेषा मारायच्या, फोर, वन टू थ्री फोर. आता इथून किती कमी करायचे, दोन. चला दोन कमी करू, वन टू, किती शिल्लक राहिल्या, वन टू. याचं वाचन कसं करणार, फोर मायनस टू इज इक्वल टू टू. नेक्स्ट एक्झाम्पल, इथं सिक्स मायनस थ्री, म्हणजे सहा मधून तीन कमी करा, जे उत्तर येईल ते बघू. चला, सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स, किती कमी करायचे, तीन. चला मग तीन कमी करू, वन टू थ्री, किती शिल्लक राहिल्या, त्यामुळे वन टू थ्री. आलं लक्षामध्ये, सोपं आहे एकदम. परत इकडे इकडचं उदाहरण घ्या, इथे एट मायनस फोर, आठ मधून चार कमी करायचे. चला, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन आणि एट, मग कमी किती करायचे, फोर. चला, वन टू थ्री फोर, किती उरले, वन टू थ्री फोर. याचं वाचन कसं करायचं, एट मायनस फोर इज इक्वल टू फोर. नेक्स्ट फाईव्ह, वन टू थ्री फोर फाय,
किती कमी करायचे आहे एक वन ही एक कमी केली किती शिल्लक राहिली आहे वन टू थ्री फोर याचं वाचन कसं करणार फाईव्ह मायनस वन इज इक्वल टू फोर नेक्स्ट एक्झाम्पल चला नाही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन किती कमी करायचे आहे पाच वन टू थ्री फोर फाईव्ह किती शिल्लक राहिले वन टू थ्री फोर याचं वाचन कसं करणार नाईन मायनस फाईव्ह इज इक्वल टू फोर समजलं अशा पद्धतीने आपण ही वजाबाकीची क्रिया करायची आहे आठल्या पाठ्यपुस्तकामध्ये जाऊन वजाबाकीची अशी उदाहरणं दिसली तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा पुस्तक चाळा आणि सोडवलेली उदाहरणं मला माझ्या व्यक्तिगत अकाउंटला पाहायला पाठवा नमस्कार